कोल्हापुरात युतीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं इथलं राजकीय वातावरण तापलंय, त्यामुळे मिसळीवर ताव मारत राजकीय चर्चांचा कीस पाडला जातोय. दरम्यान कोल्हापुरातील प्रसिद्ध फडतरे मिसळ सेंटरमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या कोल्हापूरकरांना इथल्या राजकारणाविषयी काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होतोय, काही कोल्हापूरकर आहेत आपल्यासोबत, काय सांगा, तुमची काय मत आहे? युतीची जी आजची सभा आहे ती खूप चांगली सभा आहे आणि मला असं वाटतं की या सभेला सर्वांनी उपस्थित राहावं आणि येणार जे काही सरकार आहे, जे कोणी उमेदवार असतील त्यानुसार तुम्ही योग्य मतदान करावं. आजची परिस्थिती काय आहे की इलेक्शन तोंडावर आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे नेते मंडळी वेगवेगळ्या पक्षात जातात, त्यांना जिथं सोयीस्कर वाटतं त्या पक्षात जातात, पण यामध्ये कार्यकर्त्याचा हाल होतं. कार्यकर्ता आज यांचा प्रचार करतोय, उद्या तो पक्ष बदलून गेल्यानंतर त्यांचा परत प्रचार त्यांच्या मागे लागला, पण नेत्यांना काय जर सोयरसूधक नसतं पण यामध्ये कार्यकर्त्याचा हाल होतो. आपला कार्यकर्ता जो आहे तो आता दबाला गेलेला आहे, म्हणजे आज प्रचार एखादा करतोय तर उद्या दुसऱ्याच प्रचार, असा प्रॉब्लेम होतोय. मला जे वाटतं की आता प्रत्येकानं पक्षनिष्ठ सांभाळायला पाहिजे आणि युती पण ही प्रत्येकाच्या राजकीय फायद्यासाठी. आमचे कोल्हापूरचे नेते येणारी व्यक्ती ही चांगलीच आहे, म्हणजे त्यांनी असं करतात की त्यांनी क्रीडा क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं फार प्राधान्य असतं आमच्या उमेदवारांचं, त्यामुळे येणारे सगळे उमेदवार आमच्याकडे चांगलेच आहेत आणि आमच्या कोल्हापूरसाठी काम चांगलं करतात असे आमचे उमेदवार आहेत. चांगल्या उमेदवार असल्यामुळं सगळे चांगलेच त्यांच्या पाठीशी राहतात. तर उमेदवार जो काही निवडून येईल तो कोल्हापूरकरांचा विकास बघेल आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करेल अशी सामान्य कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश दळवीसह कृष्णात पाटील, झी मीडिया, कोल्हापूर.